देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आवळा कँडी। मी इथे अर्धा किलो आवळे घेतले व अर्धा किलो साखर। हे आवळे मी स्वच्छ धुऊन एक रात्रभर भिजवून घेतले आहेत। त्यामुळे आपली कँडी खूप छान बनते। पाहूयात आपण पुढची रेसिपी। मी इकडे गॅसवरती एक पातेले ठेवले आहे। यामध्ये मी पाणी ओतलं आहे। या पाण्याच्या वाफेवर आपल्याला हे आवळे शिजवून घ्यायचे आहेत। मी इकडे चाळणीमध्ये हे आवळे ओतले आहेत। ही चाळण आपण आता या पातेल्यावरती ठेवणार आहोत। हे आवळे आपले शिजायला 10 ते 15 मिनिटे लागतील। आपले आवळे शिजून झालेत, आपण पाहूयात। हे बघा, शिजल्यानंतर हे असे आपोआप काप पडतात। फक्त थोडंसं प्रेस केलं की याचे तुकडे होतात। आपण याच्या बिया सर्व बाजूला काढून घेऊयात। मी आता या आवळ्यांच्या सर्व बिया बाजूला काढून घेते। हे पहा, सहज या आवळ्यांच्या बिया बाजूला निघतात। असे मस्त काप पडता येते याचे। हे बघा, याच्या सर्व बिया मी काढून घेतल्या आहेत। यामध्ये आपण आता साखर घालणार आहोत। मी या पातेल्यामध्ये साखर ओतली आहे। हे आपण मिक्स करून घेऊयात। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आता हे आपल्याला 2 दिवस मुरत ठेवायचं आहे। आपले 2 दिवस झालेले आहे, आपण पाहूया। हे पहा, यामध्ये पूर्ण पाक मुरला आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे आपल्याला एका चाळणीमध्ये ओतायचं आहे। आपल्याला हे नितळेपर्यंत चाळणीत ठेवायचं आहे। हे नितळून झाल्यानंतर आपल्याला कमीत कमी 2 दिवस हे उन्हात वाळवून घ्यायचं आहे। पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला हे छान वाळवून घ्यायचं आहे। आपण 2 दिवसांनी पाहतोय आपली आवळा कँडी वाळलेली आहे। तुम्ही पाहू शकता खडखडीत असे हे आवळे वाळलेले आहेत। आपल्याला असेच वाळवायचे आहेत कारण हे वर्षभर टिकतात। आता मी यावरती पिठी साखर घालून घेते। हे पहा, ही कँडी खूप सुंदर दिसते। आपण बाजारातून विकत आणतो तशी ही खायला लागते कँडी। खूप सुंदर अशी झाली आहे। ही पहा, ही डिश तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।